घरफोडी करणाऱ्या तीन नेपाळी गँगला वसई पोलिसांनी केली अटक. वसईतील बाबोला परिसरात एका घरात चोरीची घटना घडल्यापासून अवघ्या 24 तासात वसई गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने चोरट्यांना पाठलाग करून त्यांना ग्रोधा येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तिघेही नेपाळी रहिवासी आहेत. चोरी करून तिघेही नेपाळ पळून जाण्याचा प्रयत्न होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले. पोलिसांनी आरोपीकडून 13,93,000 किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम जप्त केली आहे. चारही आरोपी आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड हे वॉचमन किंवा सिक्युरिटी गार्डचं काम करण्याचं बॅकग्राऊंड आहे. आता जो मुख्य आरोपी आहे जो फिर्यादीच्या घरी 1 वर्षापासून काम करत होता, परंतु फिर्यादीकडे कोणतेही डिटेल नव्हते, फक्त नाव, मोबाईल नंबर आणि फोटो, सुदैवाने फोटो उपलब्ध होता, त्याच्या आधारे हा तपास झाला. आणि उरलेले जे 3 आरोपी आहेत त्यातले 2 सुरतवरून आलेले आहेत केवळ या गुन्ह्यासाठी, आणि 1 पनवेलवरून आलेला आहे. चारही आरोपी एकत्र येऊन हा गुन्ह्याचा अंजाम दिलेला आहे. त्यांनी आधी असं कुठे चोऱ्या केलं? सध्याच्या रेकॉर्डनुसार ऑनलाईन रेकॉर्डमध्ये अद्याप त्यांचा काही रेकॉर्ड दिसत नाही, परंतु कस्टडीमध्ये आपल्याला अजून तपासता येईल पूर्वी कुठं त्यांनी नोकरी केलेली आहे आणि त्या ठिकाणी असं काय प्रकार केलेले. याच्यात टोळी बनवणारा कोण आहे? सुरेंद्र हा मुख्य सुरेंद्र बोगाडी आहे. हा फिर्यादीच्या घरी 1 वर्षापासून तो वॉचमनचं काम करतो, आणि त्याच्या घरी 2 वॉचमन आहेत, डे आणि नाईट असे 2 वॉचमन होते. आणि कुटुंब घरी नसल्यामुळं जवळपास घरामध्ये 4 बेडरूम, हॉल, एक स्टोअर रूम, सर्व प्रत्येक रूममधील सर्व कपाट चेक करून त्यांना भरपूर वेळ मिळाला. घरातील सर्व किमती वस्तू जवळपास त्यांनी लंपास केल्या होत्या. लोकांना जप्त केला तो सगळा त्यांचाच आहे. लोकांना काय आव्हान करणार अशी फिर्यादीचं घर उपाययोजना जवळपास केल्या होत्या. लॉक होते, व्हील होते, परंतु वॉचमन जे ठेवतो आपण त्याच्याविषयी अजून थोडे डिटेल असते तर आपल्याला त्याचा फायदा झाला असता. आणि घटनास्थळाचे CCTV सुद्धा थोडं कमी दर्जाचे होते, तर CCTV चांगल्या दर्जाचे असते तर अजूनही आपल्याला डायरेक्ट क्ल्यू मिळाला असता. सुदैवानं आपल्याला वसई पुरुषांच्या कौशल्याने तपास केल्यामुळे आपल्याला लवकर आरोपी मिळाले, जवळपास 100% मुद्देमान मिळाला. तर वॉचमन साहेब यापूर्वी पण घडलेले तर त्यांची आपण काय ट्रॅक ठेवणार? नाही, आपण सर्व सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांच्याशी आपण कॉर्डिनेट करतोय, आणि त्यांचे जे सुपरवायझर्स आहेत त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतोय, आणि त्यांचे उभा कॅरेक्टर रिफ्लेक्शन झालं आहे का, त्यांना प्रशिक्षण दिलं आहे का, ही वेळोवेळी आपण ADC टीम आहे त्यांच्यातर्फे आपण ते चेक करत राहतो. सर, हे सगळ्यात गुन्हेगार जे आहेत ते त्यांचं कुठल्या चोरीशी संबंध आहे का किंवा माओवादीचे काय संबंध आहे का त्यांच्या? नाही, तसं काही नाही.